नमस्कार कांदा उत्पादक शेतकऱ्यांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, कांदा पीक घेताना आपण ज्यावेळेस कांद्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचतो, कांदा काढणीच्या आधी 15 दिवस, अशा वेळेस कांद्याला शेवटचं पाणी कधी द्यावं, कोणत्या दिवसामध्ये कांद्याला शेवटचं पाणी द्यावं, तर याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून शेतीतील नवीन नवीन तंत्रज्ञान, नवीन पिकांची माहिती, फवारणी याविषयी सविस्तर माहिती आपण अप टू डेट सर्व पिकांसाठी देत असतो, त्याचा फायदा आपल्याला सर्वांना होईल. तर मित्रांनो, कांदा पिकाची जी काही शेवटची वाटचाल असते कांदा पिकाला शेवटचं पाणी देण्यासाठी शेवटच्या दिवसामध्ये, तर अशा वेळेस कोणत्या दिवसामध्ये पाणी द्यावं, किती दिवसाचा कांदा झाल्यानंतर कांद्याला शेवटचं पाणी द्यावं, हे आपण पाहूया. मित्रांनो, कांद्याचे संपूर्ण पीक पाहिलं तर ते 3 ते 3.5 महिन्याचं लागवडीचं पीक असतं आणि पेरणी केली तर ती 4 ते 4.5 महिन्याचं असतं. तर मित्रांनो, अशा कांद्याच्या पिकाला शेवटचं पाणीचं नियोजन करताना आपला कांद्याचे पीक हे जे आपल्या कांद्याच्या पिकातील 5% ज्यावेळेस खाली पडते तेवढ्या अशा वेळेस कांद्याला शेवटचं हलकंसं पाणी द्यायला पाहिजे. ज्यावेळेस आपला कांदा, काही जण गैरसमज पसरवतात की 90व्या दिवशीच कांद्याला शेवटचं पाणी द्यावं, पण हे चुकीचं आहे. मित्रांनो, आपलं कांद्याचं पीक ज्यावेळेस 5% ही खाली पडणे झुकलेलीच्या अवस्थेत असते, अशा वेळेस एक हलकंसं पाणी देऊन कांद्याची फुगवण क्षमता वाढण्यासाठी हे पाणी आवश्यक असतं. तर दिवसाचा विचार केल्यास कांदा पिकाला 95 ते 100 या दिवसाच्या दरम्यान पाणी शेवटचं पाणी देणं आवश्यक आहे. अशा वेळेस कांदा अंतिम टप्प्यात पोहोचण्याच्या फास्ट वेगाने पोहोचण्याच्या परिस्थितीत असतो. अशा वेळेस हलकंसं पाणी दिलं तर नक्कीच साईज चांगली होण्यासाठी ही उपयुक्त ठरते. तर मित्रांनो, कांदा पिकाची जास्त गच्च वाफे भरून पाणी द्यायचं नाही, कारण अशा वेळेस कांद्याची सड होण्याची शक्यता असते. पण जे काही कांदा पिकाचे जे मान आहेत, तर या मानातला रस खाली उतरण्यासाठी हे अंतिम दिवस खूप महत्त्वाचे असतात. अशा वेळेस हलकंच पाणी दिलं तर कांद्याची जे साईज बेस्ट क्वालिटी होण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे जे काही कांद्याचे रस, पातीतला रस आहे, तो ॲटोमॅटिक खाली उतरण्यास सुरुवात झालेली असते अशा 90 ते 100 या दिवसाच्या दरम्यान. तर अशा वेळेस कांद्याला हे पाण्याचे नियोजन आपल्याला करायचं आहे. कांद्याचं पीक हे 100 ते 110 दिवसाच्या आसपास काढण्यासाठी येते. त्याआधी आपल्याला 10 दिवस म्हणजे 100 किंवा 95 या दिवशी पाणी द्यायचे नियोजन करायचं आहे. मित्रांनो, जास्त आधी पण पाणी द्यायचं नाही आणि जास्त उशिरा पण द्यायचं नाही, जेणेकरून कांद्याची सड होईल. मित्रांनो, हा कांदा पाहत आहे, हा आपला आता अंतिम टप्प्यात आला आहे. एक 8 ते 10 दिवसाचं काढण्यासाठी आलेला आहे. अशा वेळेस याला एक हलकंसं पाणी देऊन ते काढण्यासाठी येणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला कांदा पिकाचे शेवटचं पाण्याचे नियोजन अशा पद्धतीने करायचं आहे. जास्त गच्च वाफे भरले तर कांदा सडत तयार होते, आणि जास्त आदरच पाणी तोडले तर नक्कीच कांदा फुगवण्यासाठी उपयुक्त ठरणार नाही. अशा वेळेस 95 ते 100 ह्या कालखंडात ज्यावेळेस आपले कांद्याचे पात पडायला सुरुवात होईल, तर अशा वेळेस हलकंसं पाणी द्यायला पाहिजे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने पाण्याचे नियोजन करायला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.